आणि यानंतर मुंबई रेल्वे पोलीस अतिशय सतर्क झालेत. केंद्रीय सुरक्षा एजन्सीच्या अलर्टनंतर हे सगळेजण सतर्क झाले असून रेल्वे पोलिसांची आता गस्त सुद्धा सुरू झाली आहे. मॉक ड्रिल, वाहनांची तपासणी, पार्सल सेवा, गॅस अटॅकवर नजर, वाहन धडकेच्या घटनांवर सुद्धा लक्ष ठेवलं जात आहे. पोलीस आयुक्तालयाशी सतत संपर्कात आहेत हे सगळेजण आणि पोलिसांकडून सुद्धा सीसीटीव्हीची पाहणी केली जाते. जनतेनं सुद्धा नागरिकांनी प्रवाशांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलंय. संशयास्पद एखादी घटना जर तुम्हाला दिसली वाटली तर तुम्ही तातडीनं पोलिसांना ते कळवायचं. रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी हे आवाहन केलं. केंद्रीय सुरक्षा एजन्सीनं मुंबई रेल्वेला अलर्ट केल्यानंतर रेल्वेची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. याबद्दल रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे. मुंबईमधील दहशतवाद्यांना पकडल्यानंतर केंद्रीय एजन्सीने देशभर अलर्ट जाहीर केलेला आहे. मुंबईत देखील रेल्वे सुरक्षा वाढवण्याचे संकेत दिलेले आहेत. आपल्यासोबत पोलीस आयुक्त रेल्वे कैसर खलीद आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, सेंट्रल एजन्सीने काही अलर्ट दिलेला आहे? मुंबईसारखे शहरामध्ये आणि मुंबईमध्ये असलेले मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयामध्ये जे घडामोडी चालू असतात आपल्याला माहिती आहे की नॉर्मल वेळात या समयामध्ये आपण 70 to 80 lakh पॅसेंजरला दररोजी हँडल करतो. खूप गर्दी असते, खूप डेन्स ट्रॅव्हल आहे. म्हणजे एका एरियामध्ये जेवढेच माणूस असणे शक्य आहे जवळजवळ तेवढेच असतात ट्रेनमध्ये, बोगीमध्ये. त्यामुळे मुंबईचे रेल्वेचे नेटवर्कमध्ये मागच्या जर 20 वर्षाचे इतिहास पाहिलं तर 26 बॉम्ब ब्लास्ट आणि 26/11 जे मोठा दहशतवादी हल्ला झाला होता तो झालेला आहे. त्यामुळे तेव्हापासून सक्सेसिव्ह लिडरशिपने, शासनाने मोठ्या प्रमाणात यामध्ये इम्प्रूव्हमेंट्स आणि इनोव्हेशन्स आणलेले आहेत. आणि ही गर्दी सतत कायम असतातच, त्यामुळे आपलं अलर्टचे जे लेवल आहे ते तसंच हाय असतो. सेकंडली काय असतो की स्पेसिफिक सिच्युएशनमध्ये स्पेसिफिक अलर्टसुद्धा येत असतात. आता नुकतेच म्हणजे मागच्या महिन्यामध्ये आपला 15 ऑगस्ट होऊन गेलेला आहे, त्यावेळीसुद्धा आपण हाय अलर्टवर होतो. त्याच्यानंतर शासनाने रेल्वे जे आहे डबल डोस ज्यांनी वॅक्सिनचे घेतलेले आहेत त्यांच्यासाठी हे केलेले आहेत, परमिट केलेले आहेत रेल्वेमध्ये ट्रॅव्हल, म्हणून गर्दी वाढणार आहे. त्यामुळे आपण ही व्यवस्था जवळजवळ 2-3 महिन्यापासून पूर्वीपासून सुरू केल्या होता. गर्दी वाढणार आहे तर आपला थ्रेटही वाढणार आहे. त्यामुळे जर तुम्ही आपला सोशल मीडियाचे हँडल पाहत असेल GRPचे तर मोठ्या प्रमाणात आम्ही मॉक ड्रिल घेतलेले आहेत. मॉक ड्रिलचा अर्थ असा आहे की ज्यामध्ये एका टेरिस्ट सिच्युएशनमध्ये किंवा बॉम्ब प्लांट झालेले आहेत असं आपण एक सूचना मिळालेल्या आहेत, याच्या आधारावर आपण कसा रिस्पॉन्ड करावा यासाठी आपण तसं रिस्पॉन्ड करतो. यामध्ये फक्त GRPचे लोक नसतात, अपितु किंवा किंबाहू सिटी पोलीसचे लोक, RPFचे लोक, फोर्स वनचे लोक, काही वेळी NSDचे लोकसुद्धा असतात. आणि आपण सगळे कोऑर्डिनेशनमध्ये कसं काम करू, कसं रिस्पॉन्ड करू याची प्रॅक्टिस घेत असतो. मागच्या महिन्यामध्ये आपण लाईव्ह सिच्युएशनमध्ये ट्रेन सगळे चालू आहे, सगळे परिस्थिती तशीच आहे जसं नॉर्मलमध्ये असतात, त्या परिस्थितीमध्ये सुद्धा मॉक ड्रिल करून घेतलेल्या आहेत, ज्यामुळे आपल्याला त्यावेळीची अडचणीसुद्धा लक्षात येईल. आणि आम्ही भरपूर त्यापैकी गोष्टी ज्या आहे आपल्या हँडलच्या माध्यमातून लोकांनासुद्धा अवगत केलेल्या आहेत, ज्यामुळे त्यांचे कॉन्फिडन्स जे आहे ते अबाधित राहावा. सेकंड जे आहे, आपला जे एरिया आहे खूप मोठी गर्दी आहे, खूप डेन्सिटी आहे लोकांची आणि येणे जाणे कायम चालू असतात, त्यामुळे इतर कुठला कुठला धोका होऊ शकतात. व्हेकिलद्वारे कोणी येऊ शकतात का प्लॅटफॉर्मवर, त्यासाठी आपण काय उपाययोजना करावं? एखाद्या वेळी गॅस अटॅक होऊ शकतात का, त्यासाठी काय उपाययोजना करावं? ID जर कोणी प्लांट करण्यासाठी इच्छुक असेल तर ते कसं करू शकतात, त्यासाठी काय उपाययोजना असावा? किंवा इतर कोणती डिस्ट्रक्टिव्ह ॲक्टिव्हिटी, सिग्नलच्याबद्दल काय करेल, इतर गोष्टीबद्दल करेल, तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे? तर यासाठी आपण सिच्युएशन्स प्रिझ्युम करून त्यासाठी प्रॅक्टिस करत असतो. तर हा एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे की यावेळी सेंट्रल एजन्सीने जे सांगितलं आहे ते गॅस अटॅक आणि दुसरा म्हणजे रेल्वेमध्ये बसून रेल्वेच्या माध्यमातून काही लोकांना चिरडणं हा एक प्रकार नवीन समोर येताना दिसतो आहे. ग्लोबली अशा प्रकारची गोष्टी घडलेल्या आहेत, होऊन गेलेल्या आहेत. जपानमध्ये सेरीन गॅसची अटॅक मागे झाला होता 1995-1996 जोपर्यंत मला आठवतं, तेव्हा त्यामुळे म्हणजे अशा प्रकारची गोष्ट काही नवीन नाही आहे. आणि आपण जेव्हा कुठल्याही गोष्टीचे सिक्युरिटीबद्दल विचार करतो त्यामध्ये इनोव्हेशन जे आहे इनोव्हेशन्सबद्दल विचार करायला पाहिजे. टेक्नॉलॉजी बदलतात, त्यामुळे काय होणार आहे, इतर गोष्टी बदलतात, व्हॅल्यू सिस्टम बदलतात, लोकांची येणे जाण्याची वेळ बदलतात,
नवीन रूट्स आलेले आहेत, या सगळ्या गोष्टीमुळे आपल्यावर काय इम्पॅक्ट होऊ शकतात त्याची आपण विचार करतो. आता ज्या पार्सल मोठ्या प्रमाणात रेल्वेने जातात, फॉर एक्झाम्पल आता तुम्ही बघितलं असेल की दरभंगामध्ये एका पार्सलमुळे ब्लास्टसुद्धा झाला होता, तर आपल्याकडे पार्सलची काय व्यवस्था आहे, पॅसेंजरचे जातात तर त्याची काय व्यवस्था आहे, त्याची बॅगेज चेकिंगची काय व्यवस्था आहे, सामानची चेकिंगची काय व्यवस्था आहे, रेल्वे परिसरमध्ये येणाऱ्या लोकांवर आपला ॲक्सेस कंट्रोल कसा आहे, त्यांचे रँडम चेकिंग कसं आहे, हे सर्व गोष्टी आपण त्या उपाययोजनामध्ये इंटिग्रेट करतो आणि त्यामधून आपण आपला जे रिएक्शन कसा असायला पाहिजे, आपला रिस्पॉन्स कसा असायला पाहिजे तो कंडिशन करतो. यामध्ये आपल्याला सतत जे आहे सिस्टर एजन्सीचे सहयोग मिळत असतात. नक्की आहे की मुंबई शहर जे आहे ते कायम अलर्ट वर असतं आणि त्यासाठी रेल्वे पोलीस देखील सतर्क आहे, पण त्याचबरोबर नागरिकांनी देखील त्यांची जबाबदारी जी आहे ती देखील पाळली गेली पाहिजे असं कैसर कलजी यांचं म्हणणं आहे. प्रियजनस विनायक सा प्रफुल्ल साळुंखे, News18 लोकमत, मुंबई. तेव्हा आपण सगळ्यांनी अगदी सतर्कपणे लोकलनं प्रवास करायला हवा. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, ब्रेकनंतर काही खास कुठे जाऊ नका, पहा फक्त News18 लोकमत.